नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बादशाला पकडून आणला. अरे मी बादशा नाहीये. वा बजरंगा वालदा, फार मोठी कामगिरी केली तू साहेब. आहे खरा हा तसा साहेब, अगदी हुबेहूब बादशा, पण बादशा नाही. हात काढा काढा त्याच्या. तुला काय करायचं? कमिशनर साहेबांनी सांगितलं कळत नाही. अरे वारे वा, काढ. हा बादशा असणं शक्यच नाही, कारण तो जिवंत नाहीये. त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे, पण ही बातमी आम्ही मुद्दामच प्रसिद्ध केली नाही. नाव काय? माझं नाव बबनराव बार्शीकर, राहणार कराड जिल्हा सातारा. बादशात आणि तुमच्यात विलक्षण साम्य. आता त्याला मी काय? आमचे लोक फसले यात काही आश्चर्य नाही, पण एवढ्यात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तूर तर तुम्हीच बादशाह. तो मेलाय हे त्याच्या साथीदारांना मुळीच माहित नाही, याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. काय बजरंग? तुम्ही काय म्हणता ते माझ्या ध्यानात नाही आलं. कम्प्लेट उद्याच वर्तमानपत्रात बातमी देऊ, बादशहाला पकडलं म्हणून. म्हणजे ते याला पळवण्याचा प्रयत्न करतील. करेक्ट. खऱ्या बादशहाचा सगळा रेकॉर्ड आपल्याकडे, ते आपण याला पढवू, त्याच्या लकबी याला शिकवू, आणि याला आपण दुसरा बादशाह बनवू. या जाळ्यात त्याची सगळी गँग आपल्याला सापडेल. आलं ध्यानात साहेब, आत्ता बरोबर आलं ध्यानात. आलं ना सर? फिरे कामाला सुरुवात करा. येस सर. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. मी काय मदत? तुमच्या हातून फार मोठं काम होईल. काय? तुम्हाला बक्षीसही मिळेल. चालेल. प्रसिद्ध डाकू बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गेले कित्येक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. आजच कडक बंदोबस्तात त्याला कोल्हापुरात आणण्यात येत आहे असं पोलिसांनी सांगितलं. आपला खरा बादशाह तो नसल, नाहीतर योद्ध्यास तो तयार असल. पोलीस भी होतेच त्याच्या मागावर. यम्मा यम्मा दोन्ही शक्य आहे, पण त्याला सोडवायचा, इथं आणायचा. आपले साहेब असतील तर उत्तमच, आणि जर तो लुच्चा असेल तर त्याला इथल्या इथे खतम करायचा. तुम्ही आपली निवडक माणसं घेऊन जा, हत्यारबंद पोलिसांच्या ड्रेसमध्ये. कुठल्याही परिस्थितीत हे काम झालंच पाहिजे. गाडी थांबा, आम्ही स्टेशनची माणसं बादशाला घेऊन जायला आलोय. हा दगा आहे, हे खरे पोलीस नाही आहेत. मूर्ख नालायक, त्याच्यातला आणि माझ्यातला फरक तुम्हाला कळला नाही? पण अगदी उपयोग तुम्हीच साहेब. यम्मा यम्मा एकाल झाकावून दुसऱ्याला काढावा. हो नेमबाजी सुद्धा करून दाखवली. लिटतो तुमच्या वाणी. शट अप, नेमबाजी माझ्यासारखी. आपण मॅडम सुद्धा फसले साहेब. मॅडम? हा कुठे आहे? कुठे आहे मॅडम? कुठे आहे मॅडम? मॅडम येतीलच इतकं साहेब. पण साहेब आज तुमची लय दिवसांनी बहादुरी पाहिली. हा काय एकेका पोलिसाला झोपवलाय तुम्ही. हा यम्मा यम्मा लय दिवस आपला पत्ता नव्हता साहेब. कुठं होता इतके दिवस? चंबळच्या खोऱ्यात. इथं आपल्यापेक्षा भारी दरोडेखोर आहेत. आपली युनिव्हर्सिटीच आहे म्हणा ना, इथं ऍडमिशन घ्यायला आपल्या पोरांना डोनेशन द्यावं लागणार नाही. त्यांनीच मला वाचवलं, माझा सांभाळ केला. जेव्हा मला कळलं इथं माझा तोतया आलाय, तेव्हा त्या दोस्तांनी त्याला खतम केलं, त्याला आणि त्याच्या बरोबरच्या पुरीला. बरोबर झालं साहेब, लय बहादुरी दाखवली ती. अम्मा अम्मा साहेब साहेब, सात आठ माणसं इकडे चालू लागल्यात. सात आठ माणसं कोण आहेत? दिसायला कशी आहेत? थोरडेखोरासारखीच दिसतात. एकाच्या टोपीवर जयसिंग पंचदेव म्हणून नाव आहे. अरे आपली दोस्त मंडळी आहेत चंबळच्या खोऱ्यात, त्यांनी तर मला वाचवलं. अरे बघत काय बसलायस, घेऊन ये त्यांना. रंगा बिल्लू जंक्शन तयारी करा दारूची. ए पण मॅडम कुठे आहेत? मॅडम कुठे आहेत?
झालं हे नाटक? रंगा बिल्ला पकडा हरामखोरांना, हा आपला बादशाह नाही, सगळी पोलिसांची माणसं आहेत, मारा त्यांना। मारा पोलिसला, पोलीस कुठे कुठे मला मार। आपलं काम तेच करतायत। तू काय करतो रे? हे टोपी कोणी घे, टोपी कोणी कळतच नाही टाकू कोण, पोलीस कोण काही कळत नाही। आपला तू काम कर, तू टाकून ओळखतोस ना, त्यांच्या पाठीवर फुल्या मारून ठेव, मी बघतो एकेकाला। पार्सल नंबर एक, पार्सल नंबर दोन, कोणाला पाठवला? हा आपला माणूस आहे, 212 आहे चाल। हा पोलीस आहे, तू कशाला मध्ये मध्ये बरा सापडला, कोण आहे का रे पाठवून दे। सरफरीच्या फुले मारलं पाहिजे। अरे हे राहिले वाटत, शाबास बजरंग शाबास, तुझं प्रमोशन नक्की, पेपरात तुझा फोटो पण छापून येईल। टाकू ना, पकडून देण्याकरता आम्हाला मदत केल्याबद्दल सरकारतर्फे 5 लाख रुपये बक्षीस। पंडार मला पकड। अरे सरफिरे कुठे दिसत नाही, आता इकडे होते, कुठे गेले कोण अटक, शोधायला पाहिजे ना कुठे गेले। पीत असतील, पीत नाही आपलं नाचत असतील, हेडिंग नृत्य। तुला 5 लाख रुपये बक्षीस मिळाले हो ना, माझे 3 रुपये 12 ने, 3 रुपये